नमस्कार मंडळी, श्री गणेश मँगोज या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे आज मी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे कोकणातली एक प्रसिद्ध आंब्याची जात, ती म्हणजे अमृत पायरी. आता तुम्ही इथे बघू शकता, माझ्यासमोर हे दोन पायरी आंबे आहेत. याला काही लोक पायर म्हणतात, काही लोक अमृत पायरी म्हणतात. हा कोकणामध्ये ज्या तीन प्रमुख जाती आहेत आंब्याच्या, त्याच्यामध्ये हापूस हा सर्वप्रथम, त्याच्यानंतर केशर आणि त्यानंतर हा पायरी जो रसासाठी सुप्रसिद्ध आहे. याला अशी खाली बघा, एक पोपटासारखी चोच असते. तुम्ही जर नीट बघितलं तर ही पोपटासारखी चोच याला असते. हा कोकणातील अमृत पायरी हा रसासाठी अशी अतिशय सुप्रसिद्ध आहे. आणि जर तुम्ही घरी जर मोठा कार्यक्रम असेल, म्हणजे कुठलंही मोठं फंक्शन असेल, तर तुम्ही घरी हापूस आणि पायरी असा रस जर मिक्स केला तर त्याचा आंब्याचा रस अतिशय छान होतो. तर आता मी तुम्हाला हा आंबा कापून दाखवतो की आतून कसा आहे आणि याची चव कशी आहे, हे मी सगळं तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवणार आहे. आता हे बघा, हा आंबा आहे, मी तुमच्यासमोर कापतो. याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रस असतो. हे बघा, तुम्ही जर पाहिलं नाही बघा, हा रस खाली पडतो. हे बघा, खूप जास्त प्रमाणात याच्यामध्ये रस असतो. तुम्ही जर असं केलं तर बघा, टप 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 रस पडतोय. हा कोकणातला अमृत पायरी. कोकणामध्ये असं आहे की कोकणाची ती मातीची आणि निसर्गाची किमया आहे की इथे कोणताही आंबा हा अतिशय सुंदर क्वालिटीमध्ये उत्पन्न होतो. कारण त्या निसर्गाची, त्या मातीची आणि त्या सगळ्या वातावरणाची ती किमया आहे. हा दुसरा आंबा मी तुमच्यासमोर कापतोय. हे बघा किती रस पडतोय बघा तुम्ही. हे बघा, रसासाठी अतिशय गोड. आणि हे संपूर्ण आंबे, तिन्ही आंबे म्हणजे हापूस, केशर आणि पायरी, तिन्ही आंबे हे आम्ही सेंद्रिय पद्धतीने आम्ही याची बाग करतो. त्यामुळे कशा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा काही वापरले नाही. सेंद्रिय पद्धतीने या सर्व आंब्याची आम्ही शेती करतो. तर आता हे बघा, हा पायरी आंबा. हापूसचा कलर थोडा केशरी येतो, याचा कलर थोडासा पिवळसर येतो. हा याच्यातला एक फरक आहे. हा तुम्ही आता बघू शकता, खाण्यासाठी अतिशय गोड. आणि थोडंसं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कटिंग केलं तर अतिशय त्याच्यामध्ये भारी वाटतं आणि खायलाही मजा येते. हे बघा, खूप जास्त प्रमाणात याच्यामध्ये रस असतो. हे बघा, तर आशा करतो की आपल्याला आज जो मी पायरी आंब्याचा व्हिडिओ दाखवला हा आपल्याला नक्कीच आवडला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्री गणेश मँगोज या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आम्ही नवीन नवीन माहिती आपणापर्यंत नक्की पोचवत राहू. आपण दिलेल्या वेळाबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.